नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। म्हादयचा निर्णय देताना ट्रिब्युनलान घालल्यो अटी अजून पाळूंक ना। प्रकल्प म्हादय अभयारण्याच्या संवेदनशील वाठारात इसी मेळूंकच शकना, कायद्यातल्या तरतुदींचेर खासा रिपोर्ट। लायफगार्डांचे आंदोलनाचे 35 दीस दृष्टी म्हणटा, 35 दिसात 5 जण बुडले। लायफगार्ड म्हणतात 13 जण सोपले। स्ट्रायकाच्या कासकिसांवानी टुरिस्टांच्या जीवाकडेन खेळ। सावंतवाडी प्रचाराक आयिल्ले कडेन गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान दोडामार्ग तळेखोल जमीन घेतली। शिवसेनेचो दोडामार्ग मुखेली बाबुराव धुरीचो डॉक्युमेंट दाखोवन आरोप। मोहम्मद पैगंबराचे जयंती निमतान मुस्लिम भावांनी मनयले ईद। पैगंबराचो शांतिकायेचो संदेश घेऊन भारतभर आणि गोयातूय झाल्यो रॅली। पर्यावरण संवेदनशील वाठारात घाली सांगे तालुक्यातली 31 गावां काढची। 17 नोव्हेंबराक सांगेतल्या सगळ्या पंचायतींनी खासा ग्रामसभा, 24 तारखेक सांग्या मोठी सभा। आणि गोयात हॉटेल आणि रेस्टॉरंट वाल्यांक ऑनलाईन लुटपाचे प्रकार चढार। आर्मी ऑफिसर म्हणून सांगून पणजेर एकल्याक लुटलो, परवरे लुटपाचो यत्न। कळसा भांडुरा प्रकल्प म्हादय अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील वाठारात येता। ह्या प्रकल्पाक कायद्यान पर्यावरण दाखलो मेळूंकच शकना। तेच बरोबर म्हादयच्या उदका वाटणीचो निकाल दितना ट्रिब्युनलान घाल्ल्यो अटी अजून पाळिल्ल्यो नात। कितलोय राजकीय दबाव आसलो तरी कायद्याच्यो तरतुदी स्पश्ट आसात। गोंयाक फायद्याच्यो कितें ह्यो तरतुदी? खासा रिपोर्ट। कळसा भांडुराच्या प्रकल्पावेल्यान सुरू जाल्लो वाद केंद्रीय पर्यावरण आणि राना मंत्री प्रकाश जावडेकराची जाप येवपा आशिल्ल्यान मातसो थंड आसा। 10 दिसांचो प्रास घेऊन मंत्री जावडेकर गोय सरकाराक कितें सांगतलो ते अजून स्पश्ट ना। मात कायद्याचे पुस्तक स्पष्टपणान गोंया वटेन आसा। कस्तुरी रंगन रिपोर्टा प्रमाण प्रकल्प येता ती सुवात पर्यावरण संवेदनशील वाठारांत। म्हादय अभयारण्यात चारूय वटेन 1 किलोमिटराचो बफर झोन। प्रकल्पाची सुवात 1 किलोमिटराच्या हद्दींत येता, थंय प्रकल्प येवपाक शकना। केंद्रान अजून मेरेन कर्नाटका वटेचो पर्यावरण संवेदनशील वाठार जाहीर केल्लो ना। मात हो प्रकल्प म्हादय अभयारण्याकडच्यान फकत 300 मिटराचेर आसा। ट्रिब्युनलाच्या निकाला उपरांतूय ह्या प्रकल्पाचो विचार करतले जाल्यार खुबश्यो अटी घाल्ल्यो, त्योय पाळूंक ना। ट्रिब्युनलाची अर्द केंद्रान अधिसुचीत केल्ली ना। ट्रिब्युनलान जितलें उदक कर्नाटकाक दिलां तें वळोवपाकूय अटी घाल्यात। कर्नाटकाक पुराय प्लॅनिंग परत करपाचो ट्रिब्युनलाचो आदेश। कर्नाटकान हो आदेश पाळा काय ना ताचे विशीं कांयच स्पश्ट ना। ट्रिब्युनलाचे निकालाक सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला, ताचेर सुनावण्यो जावपाच्यो आसात। केंद्र सरकाराक ह्या प्रकरणात फुडें वतना सगळ्या कायदेशीर गजालींचो विचार करचो पडटलो। फकत राजकीय दबावाक लागून कर्नाटकाचो प्रकल्प फुडें व्हरप कायद्यान खंयच बसना। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। गोंयांत ट्युरिझम सिझनांत दर्यांत बुडून मरप्यांचो आंकडो वाडत आसा। सिझन सुरू जायत सावन दृश्टीचे लायफगार्ड आंदोलनाक गेल्यात। तांच्या आंदोलनाक 35 दीस जाले। ह्या 35 दिसांत 5 जण दर्यांत बुडले म्हूण दृश्टी सांगता, जाल्यार आंदोलनाक गेल्ले लायफगार्ड सांगतात 13 जण। कारण कितें आसूं, ट्युरिस्ट दर्यांत बुडटा हें मात खरें। ट्युरिस्टांचे सेफ्टी खातीर सरकाराचो सद्या ठोस प्लानूच ना काय कितें, अशें फाटल्या दिसांच्यो घडणुको पळोवन दिसता। शेनवारा सांजे आशव्या दर्यांत बेळगांवचे 2 जण बुडले, जाल्यार एकलो सालवार जालो। आशव्या फाटल्या 5 दिसांत 4 जण बुडल्यात। दृश्टीचे लायफगार्ड आंदोलनाक वचून 35 दीस जाले। ह्या 35 दिसांत पुराय गोंयांत दर्यांत कितले बुडले हाचो अदमास घेवपा खातीर प्रुडंटान दृश्टीक घातलो। दृश्टी म्हणटा ह्या 35 दिसांत 5 जण बुडले। प्रुडंटान आंदोलनाक गेल्ल्या लायफगार्डाक घातलो, तांचो आंकडो 13, तातूंत 10 भारतीय जाल्यार 3 फॉरेनर। दृष्टी आणि आंदोलनात गेल्ल्या लायफगार्डांच्या आकड्यात मोठा फरक दिसता। लायफगार्डांनी नोंद केला त्याप्रमाणे गोयात सुमार 2.5 दिसांत 1 बळी, जाल्यार दृष्टी प्रमाण 7 दिसांत 1 बळी।
फाटल्या 5 दिवसातले 4 बळी उणे केल्यात दृष्टी म्हणटा त्या प्रमाण ताचे पयली म्हयन्याक 21 टुरिस्ट दर्यात बुडला जाल्यार लाईफ गार्ड सांगता त्या प्रमाण 9 जण बुडला. आंदोलनाक गेल्ले लाईफ गार्ड GTDC खाला ना जाल्यार सोसायटी खाला कामाक घेयात म्हणून मागतात. आयच्यान 35 दीस जाले सगळे लाईफ गार्ड स्ट्रायकाचेर आसा. 5:30 ते 6 लाईफ गार्ड स्ट्रायकाचेर आहा तरी सुद्दां हे गोवा गव्हर्मेंट हेचे कांयच एक्शन घेयना. हा गव्हर्मेंटा कडेन या आमचो गोंयचो CM डॉक्टर प्रमोद सावंता कडेन इतलेंच मागता की बेगींतले बेगीन आमकां टुरिझम अंडर घेवचे नाल्यार GDIC अंडर तरी घेवचे म्हणून. कित्याक दिश्टी कंपनीचे अंडर रावन आमकां कांयच मेळना. उलट आमचे ती अन्याय करता. सारके टायम टू टायम सॅलरी जायना. टायम टू टायम आमकां म्हणजे इक्विपमेंट सारके मेळना. रिप्लेसमेंट मेळना तरी सुद्दां आमचे अन्याय करता. आनी परतून परतून कॉन्ट्रॅक्टूच पण दिता. आमकां तिंका कॉन्ट्रॅक्ट न दिवचे पेक्षा आमकां तरी टुरिझम अंडर घेवचे हे तेंचेडे मागता. की दिश्टी कंपनी आसा ती भायल्या मुंबयचे जे हाडटा आनी तिंका ट्रेनींग दिता आनी तिंकां जॉयन करता. आनी अशें जाल्या उपरांत सद्याक 13 डावनींग जालेले आहा. 3 जाण फॉरेनर आनी 10 जाण इंडियन डावनींग जालेले आसा. आणि ते सांगता फक्त 5 डाउनिंग झाले. पण आमकां डे टू डे हिस्ट्री खबर आहे. डे टू डे आमकां इन्फॉर्मेशन आहे आमचेकडे की कितले डाउनिंग झाले आणि किती कंपनी वसंग जायना म्हणून फक्त 5 डाउनिंग सांगतात झाले म्हणून. आमकां खबर आहे. आमकां फूल इन्फॉर्मेशन असा आमचेकडे. टुरिस्टांचे सेफ्टी खातीर सरकार वावुरता म्हणून पर्यटन मंत्री कितलेशेच फाउट उलयला. लाईफगार्डांचे किती ते दृष्टी पळयतले म्हणून सरकारान आपली भूमिका जाहीर केल्या. दृष्टीन सध्या गोंया भायले लाईफगार्डांची भरती केल्या. आंदोलनाक गेल्ले तांचे लायफगार्डनी तांचे कडेन कसलेच अधिकार ना म्हूण नोटिसूय मारून मेकळे. दृष्टी आनी लायफगार्डांचे कोफुसांवात टुरिस्टांचे बळी वतात काय म्हूण सगळ्यांक प्रश्न. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. सावंतवाडीचो अपक्ष उमेदवार राजन तेलीच्या प्रचाराक आयिल्ले कडेन गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान दोडामार्ग तळेखोल जमीन घेतली. शिवसेनेचो दोडामार्ग मुखेली बाबुराव धुरीचो आरोप. मुख्यमंत्र्यान तळेखोल जी जमीन घेतल्या थंय खंय क्रशर आणि काळो फातरय असा. धुरीन डॉक्युमेंटा सहित प्रमोद सावंतान घेतिल्ले जमनीची माहिती गोयची आणि महाराष्ट्राची मीडियाक दिली. महाराष्ट्रातले दोडामार्ग गोयात विलीन करपाची थंयच्या तरणाट्यांनी सुरू केल्ले मोहिमेक आता वेगळेच राजकीय मोडण मेळा. थळावे शिवसेनेचो दोडामार्गाचे गोयात विलीनीकरणाक विरोध. थळावो शिवसेना मुखेली बाबुराव धुरीन गोयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंताचे दोड्यामार्गातले जमनींचे वेव्हार वयर काढपाक सुरवात केल्या. सावंतवाडीचो अपक्ष उमेदवार राजन तेलीच्या प्रचाराक मुख्यमंत्र्याची घरकान सुलक्षणा सावंत स्वता दिविल्ली. बाबुराव धुरीन राजन तेलीच्या प्रचाराचे कनेक्शन मुख्यमंत्र्याचे दोडामार्ग तळेखोल घेतिल्ले जमनी कडेन लायला. आणि आता काल ज्यावेळी सावंतवाडी विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळीसुद्धा अपक्ष उमेदवार राजन तेली याच्या प्रचारासाठी गोव्यातील भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत या ठिकाणी आलेले होते. आणि त्यांनी दोडामार्गमध्ये येऊन निवडणुकीच्या दिवशी ह्या ठिकाणची जमीन खरेदी केलेली आहे. तळेखोलमध्ये ह्या मुख्यमंत्र्याने 7 एकर जागा खरेदी केली. ज्या ठिकाणी क्रशर आहे ज्या ठिकाणी काळा दगड आहे ती जमीन खरेदी केली. आणि त्याचे पुरावे आज आम्ही ह्या ठिकाणी सर्व मीडियाला सादर करत आहोत की डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि 24/10/2019 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्याने ह्या ठिकाणी जमीन खरेदी केलेली आहे. अर्थीक फायद्यांखातीर दोडामार्ग गोंयात विलीन करपा खातीर गोंयचे काय राजकारणी खंय पद्धतशीर प्लान करतात. हे सगळें बंद करचे नाजाल्यार जमनींची हेर डिलाय एक्सपोज करतले म्हूण शिटकावणी. दोडामार्ग तालुका विलीनीकरण करण्या संदर्भातलं आणि काही खनिज प्रकल्प खनिज विकत घेतलेले इथले जे धंदाटे आहेत ह्या सर्वांचे खरेदीचे पेपर आणि त्यांच्या सिरीज आमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. लपोट्यामध्ये बंद आहे. जर हा लपोटा उघडून जर प्रसिद्ध केला तर फार मोठा हाकार माजू शकतो. आम्हाला आज ह्या घडीला ते करायचं नाही. फक्त ट्रेलर म्हणून महाराष्ट्राच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर ही खरेदी केली तीच फक्त आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवलेली आहे. जर अशा प्रकारचा प्रवाह जर परत ह्यांनी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तर मात्र नाविलाज असतो तुमच्यासमोर हा आम्हाला लोकोटा खोलावा लागेल.
आणि ह्या ठिकाणी जे जे काय आहे ते कारनामे आहेत ते उघड करावे लागतील. शिवसेना महाराष्ट्र एक संघ राहण्यासाठी ठाम आहे आणि तशा प्रकारचे आम्ही ग्वाही देतो. येणाऱ्या काळामध्ये जर फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं तर साम दाम दंडभेदचा सगळा वापर करून हे सर्व मोडून काढू. दोडामार्ग गोयात विलीन करपाच्या मोहिमेन गोयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान तळेखोल घेतिल्ली जमीन जगजाहीर झाल्या. प्रमोद सावंतान ती जमीन कायदेशीर प्रक्रिया करूनच घेतल्या हे स्पष्ट केला. मात दोडामार्गाचे शिवसेना पदाधिकारी सांगतात तसे ते खऱ्यांनीच अनेकूय प्रकरणां एक्सपोज करतात काय हाचेर सगळ्यांची नदर. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. मोहम्मद पैगंबराचे जयंती निमतान मुस्लिम भावांनी ईद मनयले. पैगंबराचो शांतीकायचो संदेश घेऊन भारतभर आणि गोयातूय रॅली झाल्यो. पळोवया गोयचे शारांनी पैगंबराचे जयंती निमतान झाल्यो रॅली. आज मेरे आका की पैदाइश का दिन है. वो नबी जिनको अल्लाह ने रहमत बना करके भेजा है, जो अपने लिए भी गैरों के लिए भी इंसानों के लिए भी जानवरों के लिए रहमत बना कर बन करके आए थे, इसलिए उन्हीं की रहमत भरी प्यारी मोहब्बत भरी बातों को हम आम करने के लिए लोगों को तक पहुंचाने के लिए जुलूस निकालते हैं. हमारे मुल्क हिंदुस्तान में सारे इंसानों के अंदर मोहब्बत पैदा फरमाए, इंसानियत की हम कदम करें. ईद मिलाद नबी मुबारक हो. पाइंदाबाद. आज आमचं जो जुलूस आहे तो एक मोहम्मद पैगंबराचा आज बर्थडे हे वार्षिक आमचे एक हे असतं परंपरा की आम्ही पीसफूल एक प्रोसेशन काढा. काल आमचा सीएमन सुद्धा आमचा आपयलो. सीएमन सांगले एक बरे भाषेन पीसफूल प्रोसेशन काढपास जाय. आणि आमचा जो पैगंबर असा तो आखो जगातलो पैगंबर ज्याने आमच्या देवाचे एक मेसेज दिले असा की आम्ही सगळ्यांनी शांतिकायन एकवटान रावचे म्हणून. आणि होच मेसेज घेऊन आज आम्ही हो प्रोसेशन घेऊन वयतात. पर्यावरण संवेदनशील वाठारात सांगे तालुक्यातले 31 गाव येतात. सरकारान ही नावं फाटी घेऊची म्हणून ठळावे मागतात. सांग्याक पर्यावरण संवेदनशील वाठार नाका म्हणून सांगेचे ग्राम संरक्षण मंचान सभा घेऊन फुडली दिशा थारायल्या. 17 नोव्हेंबराक सांगेतल्या सगळ्या पंचायतींनी खासा ग्रामसभा घेतले. 24 तारखेक सांग्या मोठी सभा दवरतले. आंदोलन दिल्ली मेरेन व्हरतले म्हूण आमदार प्रसाद गांवकार प्रुडंटा कडेन उलयलो. गोंयात आणि केंद्रात बीजेपी सरकार असा त्यांना न्याय मेळचो म्हूण आस. आपली बाब म्हणा की आमचे ॲडवोकेटान म्हणजे टायम आमचे कडेन खूप जास्त शॉर्ट असा की कमेंट काढून मेळटा की प्रत्येक आमदाराक आम्ही मेळपाक जाय. पाचही आमदाराक आम्ही सांगपाक जाय की तू बेगीन बेगीन जी विधानसभा आसा त्या विधानसभेतून जे आसा आमची ठराव जो आसा तो अपील जे आसा विधानसभेतून मांडपाक जाय. कित्याक आमचे जर 370 कलम हाडटा तर हे कित्याक जायना. ते आज गोंयाक जे आसा की बीजेपीचो सरकार आसा, लोकसभेक बीजेपी सरकार आसा आणि राज्यसभेक तिन्ही कडेन बीजेपी जे आसा ते हांगा फूल मेजॉरिटी आसा. आणि खंयच्या मनीसा बील तर एक विधानसभेक मांडले तर म्हाका दिसता की बील जे आसा की 5 टापाक व्हडलो सगळो चड येवपाना. जाल्यार हळूहळू वायल्ड लायफाची परिस्थिती म्हणजे कितें खोतीगांवच्या लोकांक चालल्या कळटली. आंदोलन खर करपाची तयारी. 17 तारखेक सांगितल्या सगळ्या पंचायतींनी खासा ग्रामसभा, 24 तारखेक महासभा. गेल्ल्या विधानसभेत इको सेन्सिटिव्ह झोना बद्दल हांवें सविस्तर आमच्या विधानसभेक मांडिल्ले. पण कितलेशेच वर्स झाले आज ह्या वाठाराच्या लोकांनी हे त्रास सुटलेले आसात. फुडें हो इको सेन्सिटिव्ह झोन हाडून ऑलरेडी तेणी वायल्ड लायफ सेंच्युरी हाडली, तेजे नंतर बफर झोन हाडलो. आतां इको सेन्सिटिव्ह झोन लावन तेणी हे आमकां विस्कळीत सगळं करची न्ही हेजे खातीर आज ही सभा जाल्ली आसली. गेल्ले 8 दीस पयले जाल्ली पूण आज आमची मोठी सभा जाल्या. आनी ह्या सभेक इतलोच निर्णय घेतलो कडेन आसा की येत्या 17 तारखेर आमच्या प्रत्येक पंचायतीक जी जी पंचायती अफेक्टेड आसा त्या पंचायतीक ग्रामसभा जातल्यो रिलेटेड टू इको सेन्सिटिव्ह झोन की तो आमकां नाका म्हणून सांगपा खातीर. आनी मोठ्या प्रमाणान लोक जमतले. आनी त्याच बरोबर 24 तारखेर येत्या 24 तारखेर आयताराक सांची सांग्यार वेन्यू अजून आमचो ठरलो कडेन ना, पण ह्या जाग्याचेर आमची एक मोठी सभा जातली. आनी त्या सभेचो आवाज आयज सरकाराच्या गोंय सरकार तशेंच सेंट्रल गव्हर्मेंटाच्या कानापर्यंत आवाज पावपाक जाय. हेजे खातीर आमी सगळे लोक हांगा ग्राम संरक्षण मंचाच्या जन आंदोलन हे एकत्र जातले. आनी ह्या सांग्या लोकांक हांव इतलेंच मागतां सांग्या लोकांच्या बरोबर
टोटल जे वेस्टर्न घाटाक जितले लोक इफेक्टेड झाले आसा, रायट फ्रॉम काणकोण केपें ते आमचे पेडणे सांगली पर्यंत जाल्ल्या त्या लोकांनी बी बरोबर रावून, किंवा त्याही लोकांक त्रास जावचे न्ही फुडें, बरोबर रावून ह्या जन आंदोलनाक पाठिंबा दिवन दिल्ली पर्यंत आम्ही आंदोलन व्हरतले, इतले आम्ही तुमकां सांगू सोदता. प्रुडंटा खातीर मयूर नायक. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. गोयात हॉटेल आणि रेस्टॉरंट वाल्यांक ऑनलाईन लुटपाचे प्रकार चढार. मडगावां उपरांत आता पणजे आणि परवरे पुलिसेत असल्यो केशी येऊंक लागल्यात. पणजे एकल्या रेस्टॉरंट वाल्याक आपण इंडियन आर्मीचो ऑफिसर म्हणून सांगून टोपी मास्टरान मोठी ऑर्डर दिली. पेमेंटाचे पद्धतशीर ताणून धरले. निमाणे पैसे एटीएम कार्ड टू एटीएम कार्ड भरता म्हणून सांगून एटीएम कार्ड डिटेल आणि ओटीपी घेतलो आणि अकाउंटाक हात मारलो. पणजेतल्या एका रेस्टॉरंटवाल्याक फोनावेल्यान 300 प्लेट जेवणाची ऑर्डर आयली. कॉल करतल्यान आपण आर्मी ऑफिसर म्हणून सांगितले. ऑर्डर तयार जातकीच रेस्टॉरंटवाल्यान ताका कॉल केलो. मात तो ऑर्डर व्हरपाच्या वेळार वेळ खावंक लागलो. पहिली पैसे फारीक करता आणि मागीर डिलिव्हरी घेता म्हणून सांगून एटीएम कार्ड टू एटीएम कार्ड पैसे भरता म्हणून सांगूक लागलो. पहिलीच येदी व्हडली ऑर्डर, वयल्यान ती व्हरूंक वगत. ह्या प्रकाराक बेजारिल्ल्यान रेस्टॉरंटवाल्यान फाटलो फुडलो विचार करिनासतना ताका एटीएम डिटेल दिले आणि ओटीपी दिलो. फ्रॉडस्टरान अकाउंटार हात मारलो. वेळ बरो म्हणून फक्त 6,000 रुपयांचा खार पडलो. बोलो सर. सर जी, आपने जो खाना ऑर्डर किया था वो कब लेके जाएगा? अभी रेडी होके 1 घंटे के ऊपर हो गया. मैं खाना नहीं लेके जाएगा सर, पेमेंट होने के बाद में मैं खाना लेके जाएगा. ठीक है, ऐसा कैसा हो सकता है? आप पेमेंट आके पेमेंट कीजिए, खाना लेके जाइए ना. अशो दोन केशी फाटी मडगाव झाल्यो. दोघा रेस्टॉरंटवाल्यांक असोच लुटपाचो यत्न झालो. परवरे एका रेस्टॉरंटवाल्याक लुटपाचो यत्न झालो. आर्मी ऑफिसर म्हणून सांगून 500 प्लेटी जेवणाची ऑर्डर दिली. रेस्टॉरंटवाल्यांक खरे दिसचे म्हणून व्हॉट्सॅपार नकली वळखपत्र पोस्ट केले. उपरांत पहिली पैसे फारीक करता म्हणून सांगून एटीएम डिटेल्स मागूंक लागलो. हां जी सर, आपका पार्सल क्या करे इसको? सर लेके जाइए प्लीज. तेरे को कितनी बार तेरे को समझाऊं, कितनी बार समझाऊं तेरे को? इतना सारा क्या करेगा? नहीं नहीं, लेके जाएगा वो, पहले पेमेंट हो जाएगा तब ही लड़का आएगा. अभी आपको पेमेंट कराना है तो करा लीजिए, नहीं तो छोड़िए. ठीक है सर, ऐसा नहीं करते हम लोग पेट सर. हम लोग क्या, एक तो स्वाइप मशीन में करता है, एक तो कैश पेट कर देते. एटीएम डिटेल्स मागता म्हणून कळटनाच हो रेस्टॉरंट वालो सादूर झालो. मात 500 जेवणाच्यो प्लेटी त्याच्या अंगार आयल्यो. पणजे आणि परवरे पोलिसांच्या हातात अजून तरी कोणच लागिल्लो ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. दोनापावला अडकल्ले नाफ्ता टँकर बोटी कडेन राष्ट्रीय आपत्ती म्हणून लक्ष दियात. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकरांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीक पत्र. सरकारान डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी नाजाल्यार नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी वरवीं ह्या प्रकरणात इन्क्वायरी करची म्हणून गिरीश मागता. नाफ्तान भरिल्ले टँकर बोटीक लागून पर्यावरणाक मोठो धोको जावं येता म्हणून गिरीशान पत्रात दावो केला. आयज एक पत्र पंतप्रधानांना बरयला, प्राईम मिनिस्टराक बरयला आणि त्या सांगला एक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी असा जी प्राईम मिनिस्टरचे अंडर असता ती रोप इन कर आणि इमिजिएटली ही सॅल्वेज जावपाक जाय इमिजिएटली. आणि आणि थंय उरून हें करपाक जायना कारण ती तळपाचेर असा आणि पोना तो रब्बर असल्या कारणान ती थोडे दीस उरल्या. तो जर डॅमेज झाला, बेस डॅमेज झाला जाल्यार त्या बोटी वेसल केन्नाय हें जावपाक शकता. तशेंच आणि एक पाकिस्तानाच्यान वेसल येता आणि हेजे पयली पाकिस्तानांतल्यान वेसल येऊन बॉम्बे जो अटॅक झाला आमच्या 2008 बॉम्बेचेर देशाचेर हल्लो जाल्लो तेजी पुनर्गती जावपाक शकता कारण ही पाकिस्तानाच्यान वेसन येयल्ली आसा. आणि त्या खातीर म्हाका दिसता ती NIA जी आसा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणिक जी दुसरी आमची DIA आसा डिफेन्स इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ह्या दोनी एजन्सींक इनवॉल्व करून थंय इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. कितले कितले धेर हाडले तुका काय खबर ना. सो त्यांना तुम्ही त्या एक्सपर्टाकडे दे वन जर एक्सपर्टाकडे सोपयल्ले जाल्यार येणं म्हणल्यार हो सगळो इश्यू सोपतालो. सो चीफ मिनिस्टर सांगता 16-17 दिसांनी की आपण आता एक्सपर्टाकडे उलयतलो म्हणून तेजेरूच हो चीफ मिनिस्टर कितलो असमर्थ असा तेजे ते पूर्ण जाता. राया ग्रामसभेत ड्रग्स स्थलांतरितांचो आणि रस्तो रुंदीकरणाचो विषय गाजलो. मुख्यमंत्र्यान आणि आमदार अलेक्सान ड्रग्साविषयी लक्ष घालचे म्हणून सरपंच मागता. स्थलांतरितांचे व्हेरिफिकेशन जाऊन त्यांची नोंद जावची म्हणून लोकांनी ग्रामसभेत मागले. रायातलो वोलो कोयर सोनसड्यार घेवचो म्हण पंचायतीन खंय पत्र व्यवहार केला.
रोड वायनीन कोताय के लोक आहा थिंग आमी जरी तर त्यांनी आमकां कसलें पर्मिशन घेयलो ना तरी आमी तांकां कांय दिलो ना आनी हेजे आमकां दिवपा नाय बोर्ड त्या कायद्यान बोर्ड कितें आसा तेन्ना तें तेंगे चोयली पूण हेच पळोवन आमगे कायद्यान कितें पयसो आसा की आमी लोक आहाय थंय आमी पूण लोकां नाका जाल्यार वकाय नाका कित्याक ड्रग्स वीच इज गोईंग ऑन इन मुगे पंचायत प्रॉपर्टींकूय सगळें ग्रावंड आसा ग्रावंडाको देखून कॉलेजी भुरगीं उंच भुरगीं पेंटींग ड्रग्स हें कोताय घेताय पूण आमी तो कोणाकूय फोन केलो जाल्यारूय ते कोण तें इन्फॉर्मेशन दिता खबर ना तें थिंगाचें नाच जाताय इतलें आमगे गांव असो कांय असो वायट जालोलें आमकां नाका आमकां जाय आमगे गांव बरो जालोलो आनी आमगे गांव हिंगा बरे भाशेन सुदारप जावपाक जाय आनी पुलीस डिपार्टमेंटान मातशें हेजे वयर एक्शन घेवचें इतलें म्हणजे आनी गार्बेजीचेर कितें जालें गार्बेजीचें आमी हिंगा सोसड्या ज्युडिशल आमगे राया पट आनी राया पट म्हूण आमी एक ऑफिशियली लॅटर केल्या आमगेली वेट गार्बेज थिंगा तेणी घेवचें म्हूण पयलीं पासून आमगे सी एम आहा तेणी पासून सांगलेलें की डायरेक्शन दिलो न्ही आमगे होम डिपार्टमेंटाक की गांवांत कोणूय समज ड्रग्स हे समज सगळ्या कोता तेणें इवन स्ट्रीक एक्शन घेवची म्हूण पुलिसां हे डायरेक्शन दिल्लें सो हांव मागतां गोवमेंट प्रमोद सावंत सी एमा की हांगा राया मातशें जशें आमचे लोकल एम एल ए जशें आमगे एम एल ए बाब जिल्ला तेणी मातशें इनिशियेटीव घेवचें हें प्रोब्लेम सॉल्व करपाक आनी सेकेंडली आमगेलो हिंगा मायग्रंट्सां इशू आशिल्लो की मायग्रंट्स हीं रावताय रिकवर आनी कांय हें ना तेंचे कडेन आनी एक एक कितें गांवांत कांय आयडेंटिटी ना म्हळ्यार प्रोब्लेम चड इन गांवांत जाय इलिगली रावताय सो तेंकां एक वेरिफिकेशन करपाचें आनी एक इन्स्पेक्शन मारपा म्हूण तेंकां लोकांची डिमांड आशिल्ली देशात एकूच ओपिनियन पोल झाला तो गोयात आणि तातूत जॅक सिकिराचे मोठे योगदान असा विधानसभा संकुलात पहिला मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांचे पुतळ्या वांगडा जॅक सिकिराचोय पुतळो जाय काँग्रेस आमदार आणि गोय विधानसभेचो विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीची मागणी दालगात कोकणी अकादमीचे पुरस्कार दिवपाचे सोहळ्यात दिगंबर उलयलो एकमेव ओपिनियन पोल आख्या देशान घेतिल्लो एकमेव ओपिनियन पोल जातून गोंयकारांनी आपले फ्युचर डिसायड केले आणि म्हणून आज आम्ही हांगा उभे आसा अशें अशें हांव मानतां त्या वेळेर म्हणजे जॅक सिकिराचे कॉन्ट्रिब्युशन कोणूच विसरपाक शकपा ना आणि तुमची मागणी लास्ट आसा अशें म्हाका दिसता की सेक्रेटेरियान त्या जाग्यार पयलींचे तिकुलेसर जो पयले तिकुलेसर जो स्टेच्यू आसा त्याच वाठारांत जॅक सिकिराचो स्टेच्यू आसप हे म्हाका दिसता आमी सगळ्यांचे केन्ना केन्ना काल ह्या दिसांनी आनी एक कॉन्ट्रवर्सी जाल्या आयलंडाचेर खंय तरी शेसू घालपा खातीर म्युनिसिपालिटी भितर आमच्या कावन्सिलरांनी अपोज केलो अपोज स्टॅच्यू करूं ना लक्षांत दवर तुम्ही सारखे जर वाचले अपोज केला प्रोसिजराक आयटम अजेंडाचेर घालनासतना डिस्कस करनासतना मिनिट्सांक घाले म्हणून काल कावन्सिलरांच्या ऑब्जेक्शन हांव प्रत्येक कावन्सिलरांक विचारलें अरे तेव्हा आम्ही जॅक सिकिरा आम्ही परत जाल्या ठराव तो व्यवस्थितपणे हाडून परत एक मतान पास करतात थंय ठरावूच डिस्कस जावनासतना मिनिट्सांक घाले म्हणून कावन्सिलराचे ऑब्जेक्शन सो आमचो अजून पासून जी म्हण आसा की रोमी कोंकणी भाषेक देवनागरी बरोबर ऑफिशियल लँग्वेज एक्टान फावो तो जागो साहित्य अकादमी दिल्ली जी आसा ते फक्त देवनागरीन बरयल्ले साहित्य मानून घेतात आणि दुसरे साहित्य मानून घेना म्हणल्यार रोमी लिपीन बरयल्ले कन्नड लिपीन बरयल्ले हे साहित्य मानून घेना साहित्य म्हणल्यार साहित्य आणि तातूंत लिपी ओमकी चारशी हे चुकीचे प्रियोळ मतदारसंघातले वेलिंग प्रियोळ वळवय केरी आणि वाघुर्मे या चार पंचायतींनी लायटीचे कवड कंडक्टर घालपाच्या कामाचे उक्तावण
गोयात पहिलेच फाउट असे कंडक्टर घालपाचो प्रयोग केला. सुमार 10.5 कोटींच्या कामाच्या उक्तावणाक वीज मंत्री निलेश काब्राल, थळावा आमदार मंत्री गोविंद गावडे आणि सरपंच पंच आशिले. प्रियळ मतदारसंघातले हेर उरिल्ले पंचायतींनी खंय हे कवड केबल घालतले. मतदारसंघान आम्ही ऑलमोस्ट 10.5 क्रोजाचे इनॉग्रेशन केले. आमच्या वांगडा गोविंद बाब आशिल्लो आणि रिझन किती असा की फर्स्ट टाइम गोयात करतात. नॉर्मली आम्ही ओपन कंडक्टर करतात. कवड कॉन्सेप्ट जो असा थोड्या भागांनी आम्ही मेबी 500 मीटर 1000 मीटर बी घातलेलो असा. पण 22 ऑलमोस्ट 40 किलोमीटर कवड कंडक्टर फर्स्ट टाइम गोयात करतात. सो वी वील सी अँड आय फील देर वील बी लॉट ऑफ डिफरन्स. कित्याक नॉर्मली कवर्ड कंडक्टर जे असतात इट हेल्प्स अस फ्रॉम नॉन ट्रिपिंग. कित्याक आज जर बारीक जर येतो असो लाकडाचा कुडको जर भायर पडलो जर ट्रीप जाता. सो हे बंद जातले गोयात जातले काय थोडीच कडे जातले. हे एकूच मतदारसंघात केले असा हो प्रयोग केलेलो असा. आणि गोविंद बाबान आमच्या सेंटरातल्या हे फंड आमकां थोडे दिल्ले असा ते हेजेर आम्ही ते फुडें चललेले असा. वेलिंग प्रियो पंचायत, गोळवय पंचायत, केरी पंचायत आणि वागुर्मे पंचायत या 4 पंचायती खातीर हे आज काम आम्ही सुरू केले असा. नवो कवर कंडक्टर घालून जो सदांच शॉर्ट सर्कीट जाताले आणि म्हाका दिसता म्हज्या प्रिय मतदारसंघान हो पयलोच कवर कंडक्टर रिप्लेसमेंट गावता. आणि हे सगळो फंड जो असा तो ट्रायबल सप्लायन अंडरच्यान आम्ही केंद्र सरकाराच्या हाडिल्लो असा. मुखावयले आमचे बोमा मार्सेल आणि बेतकी खांडुळा परत 5.5 कोटी परत याच पंचायतीक वेगळेवेगळे लायन जे असा थंय 2.40 क्रोर्साचे एस्टिमेट ऑलरेडी सँक्शन जाल्ले आसा, टेंडर्ड जाल्ले आसा. फक्त ऑकर्डर इश्यू करपा आसा. आणि ज्या तरेन म्हजो एकूच एक स्वप्न आसा की हो जो प्रियो मतदारसंघ जो आसा तो त्याला 24 तास लाईट दिवची असे म्हणजे. आणि त्या संदर्भात ज्यो ज्यो काही गोष्टी मला करपाक जाय त्या संदर्भाने सगळी पावलं उभारलेली असतात. या बुलेटिनाक सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंटाच्या वेबसायटीचेर लायव्ह मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. You're watching Prudent.